संपूर्ण हाती बनवलेलो गणपती तो उगा असो बनतलो. तर आता ह्यो साचा उघडतस. तुमच्या या गणपती शाळेत किती वर्ष झाली? 56 वर्ष. 56 वर्ष झाली आहेत. आणि लहानपणापासूनच काका गणपती बाप्पा बनवतात शाळेत असल्यापासून ना? हो. पण तुम्हीच बनवलास? बरी. नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत. मित्रांनो, गणपती बाप्पा योग आता काहीच दिवस राहिले, जेमतेम 1 महिना राहिलो आहे आणि आता आम्ही चाललो गणपतीचं पाठदेव. तर आपल्यासोबत हा अशोक आणि राज. तर रविवार असल्यामुळे दोघे पण गावले आहेत आपल्या. तर आता आम्ही चाललो हिवाळे गावात. आमचं गणपती जिकडे असतात तिकडे शरद बोगले यांच्या गणपती शाळेत. तर तिकडे जाऊन आता आपण बघूया की गणपती बाप्पा किती तयार झाले आहेत ते आणि आपलं गणपती बाप्पा पण सांगायचो हा. तर चला, जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरुवात करूया. तर फायनली आम्ही येऊन पोहोचलो हिवाळे गावात आणि हे हिवाळे गावचं ग्रामदैवत श्री पावनादेवीचं मंदिर. आणि आपल्याला जायचं आहे वरच्या साईडला. चला, इथूनच पाया पडून निघूया. चला, पोचलो आम्ही शरद काकांच्या गणेश मूर्ती शाळेत. गणपती बाप्पा बनतायत. अशोक, तुमचं खरं असतं श्रावण. श्रावण आहे. तर इकडे आज शरद काका गणपती बनवतात. मी पूर्ण हाती बनवला. पूर्ण हाती बनवलेले, अजून काम बाकी आहे. अशी मूर्ती बनवतेले. मी बघ, राधा कृष्ण. वा, तुमचं काय असतं रे राज? हडियक. हडियक असता हडीगाव. तर बरेच गणपती बाप्पा बनवून झाले आहेत. या साईडला इकडे पांढरे दिसतात ना, हे कागदी लगद्याचे आहेत. आणि इकडे हे आहेत ते शाडू मातीचे. इको फ्रेंडली गणपती बाप्पा बनवतात. फक्त प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं एक पण नाही. तुझं नाव काय? अंकुश. कितवी? तुमचं काय गणपती? हे जा बनवून झालो. मग तू बनवतो येऊन? हो, बनवत. मूर्ती बनता. पूर्ण हाती बनवलेलो. बरंच काम अजून बाकी आहे. हो पण मस्त आहे. केवढं हो पण हाती बनवलेलो आहे बघा, कसलो भारी आहे. कलर काम केल्यावरती ना एक नंबर दिसत. इकडे बरेच गणपती बाप्पा आहेत. पोझिशन बघा, मस्तच आहे. तर काकानु, तुमच्या या गणपती शाळेत किती वर्ष झाली? 56 वर्ष. 56 वर्ष झाली आहेत. आणि लहानपणापासूनच काका गणपती बाप्पा बनवतात शाळेत असल्यापासून ना? हो. आणि आता काकांचे दोन्ही मुलगे पण बनवतात, प्रसाद दादा आणि दुसऱ्याचं नाव काय? तेजस. तेजस दादा. तर ते त्या साईडला असतील. असत काय? काम चालू आहे. त्या साईडला पण गणपती बाप्पा आहेत, ते पण बघू जाऊया. आता जवळजवळ 1 महिनाच राहिलो आहे गणपती बाप्पा आपल्या घरात योग. तर आता लगभग सुरू आहे. कलरचं काम कधीपासून सुरू असतं? रक्षाबंधन नंतर. तर आता सगळे गणपती बाप्पा बनवून रेडी करतात, नंतर कलरचं काम असतं. तर आता आपण त्या साईडला जाऊया आणि बघूया किती गणपती बाप्पा बनवून झाले आहेत. तो गेल्या वर्षी बनवलेलो आहे डेमो मूर्ती. तर या साईडला बाकीचे गणपती बाप्पा आहेत. काम चालू आहे. तर इकडे प्रसाद दादा गणपतीचं काम करता. यावर्षी किती आहेत गणपती बाप्पा? पावणे 200. म्हणजे 175. आणि सगळे झाले काय काढून की अजून बाकी आहेत? खूप बाकी आहेत. काम जोरदार चालू आहे. त्या साईडला साच्यामधून काढतात पण, ते पण बघूया जाऊन.
तर इकडे आता साच्या भरतात प्रभावळ ना मागची प्रभावळ याच्यात आधी काय टाकूचं लागतं पावडर पावडर मारूची लागतं ना अच्छा आधी पावडर मारूची लागतं नंतर भरूची लागतं तुझं नाव कसं राकेश राकेश इथलंच पुण्यात पुण्यात असत छोटी मुलं पण आहेत तिकडे याचं नाव काय बोललो मग अशी अंकुश आणि तुझं नाव काय सीड काय करतात कळस तिकडे पण आहेत ती मुलं लपत दाखव कळस काढलं काका तुमचं नाव कसं प्रकाश प्रकाश आणि आता गणपतीचा एक पावडर काय आहे डोकं ना डोकी आहे दी पावडर साच्यामध्ये भरतायत माती साच्या भरल्यावर लगेच कळतस की थोड्या वेळात नाही लगेच झाला काय लगेच सुखापर्यंत वाट बघूची असत हे लवकर होतात काय हो फक्त गणपतीची साच्या सुकत ठेवायची लागतात ना हो हे पण काहीतरी बनवतात कळस जा तुमचं नाव कसा तुझं कसा हेमांशू हे सिद्धी याचा आचल आचल आणि तुझा रे वेदराज वा सकाळपासून हेच करतास किती बनवलं तरी तिकडे ठेवला हे आता काढतात लगेच या लवकर मोठं कळस भारी सगळ्यांनी मिळून कळस काढले भारी आता नागोबा काढतात नागोबाचं साचं काढलेली आहे माती काढतात काम करतो फटाफट येते ना काय वाटतस रे माती ना कापायची माती काढली नाही बघा आता काय काढतास उंदीर उंदीर भारी या साईडीक नागोबा हे पण तुम्हीच बनवलास बारी अजून ह्या करूचा वाटता क्लीन आता उंदीर बनवत उंदीर उंदीर तयार झालो वा उंदीर मस्त रे कलर पण करतास तुम्ही बारी लहान मुलांका पण आवडणार हे काय ऐकतच नाही आमक देशी ना नागोबा बनून अरे कलर पण करतो ला हा भरूक लागलो आधी ही पावडर मारायची कसली आई कसली पावडर असतात पावडर मारल्यामुळे माती चिकटत नाही
माती भरून झाली तर जोडत आहे, तर जोडून झाल्यावर आत्मसून लावची लागतं काय? आत्मसून जोडूचं लागतं. काढले नि आता काय ठेवत त्याला सुकू. तर इकडे हा तेजस दादा, शरद काकांचं दुसरं मुलगो. तुमच्याकडे सगळे शाडू मातीचे आणि आपले लगद्याचे ना? फक्त इको फ्रेंडली? इको फ्रेंडली. मस्त काम जोरात सुरू आहे. अजूनही गणपती बाप्पा बनवचे आहेत ना? बनवचे बाकी आहेत. संपूर्ण हाती बनवलेलो गणपती तो बघा असो बनतलो. आमचे बाबा पण बनवायचे गणपती आधी. तिथेच सांगतो तेव्हा तुम्ही इल्लात का तिकडे? आमरडाग पण जातास ना आमच्या मामाच्या तिकडचे? हो, माझ्या गणपती मामा वगैरे माझे चांगले पैसे. हा, मामानी ना. तर तुम्ही गणपती बनवतास आणि गणपतीचे साचे पण बनवतास ना? आणि त्या काम कधी करतास? साधारण गणपती गेले की एक महिन्यानंतर चालू करतो. अच्छा, म्हणजे वर्षभर चालूच असत? वर्षभर चालू, मी स्वतः तेच काम करतो. अच्छा, तर गणपती सोबतच गणपतींचे साचे पण बनवतात. मोठे मोठे गणपती हे लगद्याचे आहेत काय? हो, हे सगळे लगद्याचे आहेत. शाळेत रोज जात काय बोलत? खायच्या शाळेत जात ह्याच दिवाळ्याच्या? मी ऐकलंय की तुका उकलून नेतात. अरे आता जात रोज. वा मस्त. कलर करू पण येतल तू गणपती? होय. साच्यातून काय काढलं मगाशी? नागोबा आणि मुकुट. लहानपणापासूनच आवड असली काय मग मोठे होऊन सगळं शिकतले बरोबर? आवड आहे तुका? मस्त मोठं होऊन गणपती बनवतेला ना? वा, खूप मस्त मस्त गणपती बाप्पा आहेत. आणि आपलो गणपती बाप्पा आता सांगायचो हा, माका तर ह्यो आवडलो बघा. दादाकडे जाऊन सांगा या याच्यामध्ये अवेलेबल हा काय असलो तर मग आपलो ह्योच. गणपती इले तशी आता प्रॅक्टिस पण सुरू झाली वाजवूची. कोणाकडे शिकत? वाजव काहीतरी बघू.
कितवीत अस तू? किती वर्षाचो? 9. नाव काय बोललं तुझं? हेमांशू. भारी वाजवतस. तू काय वाजवतो भजनात? टाळ. चक्की. भारी. प्रॅक्टिस सुरू आहे. भारी वाजवतो. किती महिने झाले शिकाय जाऊन? एक वर्ष. मस्तच. भारी वाजवतो. डोकी आता साचा मशीन बाहेर काढतात. मस्त. साच्या मसून बाहेर काढून नंतर ते सुकवची लागतात. इकडे आता सुकत ठेवल्याने तर आता ह्यो साचा उघडतो. तू कधी भरलेला आज सकाळी? रात्री भरलेलो होतो सुकापर्यंत. आता दुपार होऊन गेली आहे. तर साच्या मसून एवढी मूर्ती बाहेर येतात. बाकीचं काम नंतर वेगवेगळं करूचं लागतं. मस्त. चला गणपतीचा पाठ देऊन आता घराक चाललो. गणपती बाप्पा नेऊक आता परत येतलो एक महिन्यान, जेव्हा गणपती बाप्पा असतले तेव्हा. चला व्हिडिओ पुढे जाऊन एंड करूया. तर मित्रांनो, गणपतीचं पाठ देऊन आता घराक चाललो. आता डायरेक्ट आम्ही गणपती आणूक येतलो. तर आता मध्ये बरीचशी कामं असतली गणपतींची, तर मध्ये एकदा फेरी मारू तेव्हा जर तुमका दाखवू भेटला तर दाखवत आहे. तर आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटा आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.